नामदार मुसरीफ साहेब, तुम्ही जबाबदारी घेऊन स्वतःवर गुन्हा नोंद करण्याची तयारी दाखवली तर अमल माडे सह आरोपी व्हायला तयार आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर 2 दिवसापूर्वी मी माझे मत मांडले, त्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया पाहिली. तुम्ही म्हणताय गोकुळच्या निवडणूक प्रचारात अमल महाडिकसुद्धा होते, तर त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. याचाच अर्थ असा होतो की ती निवडणूक लादणे चुकीचे होते आणि त्यासाठी तुम्ही गुन्ह्याला पात्र आहात हे मान्य करत आहात. ज्या कोल्हापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी तुमची सत्ता आहे, त्या आपल्या जिल्ह्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे. कोरोना वाढत असताना दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर गोकुळ निवडणुका नकोत अशी भूमिका आम्ही सुरुवातीपासूनच घेतली होती, तरी आपण व आपले सहकारी निवडणुकीसाठी आग्रही राहिलात. या सगळ्यात आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून लोकांच्या जीवांचे खेळ मांडले आणि आता असंवेदनशीलतेचे दर्शन घडवत दुसऱ्याकडे बोट कशासाठी दाखवता? अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आमचा विरोध असताना निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते हे जिल्ह्यातील जनता जाणून आहे. साहेब, या सत्ता येतील जातील, पण या सगळ्या खेळामध्ये माझ्या 4 सहकाऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला, याचे दुःख मोठे आहे. याची नुकसान भरपाई कधीच होऊ शकत नाही. लोकांच्या जीवाच्या होणाऱ्या हेळसांडीला जबाबदार असणाऱ्या तुमच्या प्रशासनाचे टास्क फोर्सने नुकतेच वाभाडे काढले. अगदी आजच स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये या कोरोनाविरोधी लढ्यातील अपयश मान्य केले. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने लोक बाधित होत आहेत, मृत्यूदर रोखण्यात तुमचं प्रशासन अपयशी ठरत आहे. अशा काळात लोकांना दिलासा द्यायचा, त्रुटी दुरुस्त करायच्या, हे सगळं सोडून आपण मीडियासमोर येऊन आपली बाजू झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहात हे सर्व जिल्ह्यातील जनता पाहते आहे. तुमचं राजकारण त्यांच्या जीवावर बेतलं आहे, याचा कृपा करून विसर पडू देऊ नका. आपल्या बहीण श्रीमती हिबजाबी मुजावर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त काल समजले. मी सुद्धा माझ्या घरातल्या व्यक्तींना या कोरोनामध्ये गमावला आहे. जिल्ह्यामध्ये रोज असे कोणाचे तरी भाऊ बहीण आई वडील मृत्यूमुखी पडत आहेत. 50-60 लोकांचा रोज जीव जातोय आणि तरीसुद्धा आपण याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत, याचं खरं तर आश्चर्य वाटतं. जर इतक्या मृत्यूचं ओझं डोक्यावर घेऊन राजकारण करायचं असेल तर या अशा राजकारणाचा धिक्कार आहे. आपण ज्येष्ठ व समजूतदार आहात, तेव्हा साहेब थोड्या वेळासाठी राजकारण बाजूला ठेवून आजच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे याचा आपण खरंच शांतपणे विचार करावा, एवढीच विनंती. अमल महाडिक.